बघा आज आपल्याला इराचा 36वा सेशन बघायचा, त्यात सेल्फ पाथ लर्निंग गाइडेड डू इट युअर सेल्फ नॉलेज चेक आणि सेशन कम्प्लिशन टेस्ट हे चार टॉपिक आपण बघतोय. जाऊ आपण आपल्या टॉपिक कडे. पहिला टॉपिक आहे तुमचा सेल्फ पाथ लर्निंग. त्याच्यामध्ये 9 स्टेप्स तुम्हाला दिलेल्या आहेत. पहिली स्टेप मध्ये व्हिडिओ आणि शेवटच्या स्टेप मध्ये व्हिडिओ मध्ये 7 प्रश्न आहे आणि 7 प्रश्नांची उत्तरं तुमच्या समोर दाखवलेली आहेत. ठीक आहे, लिहून झाला असेल तर आपण जाऊ पुढच्या टॉपिक कडे. पुढचा आहे गाइडेड डू इट युअर सेल्फ. याच्यामध्ये प्रॅक्टिकल असल्यामुळे मला इरा मध्ये जावं लागेल. मी जातो इरा मध्ये. इरा मध्ये गाइडेड डू इट युअर सेल्फ निवडला, त्याच्यात स्टार्ट एक्झाम म्हटलं, नेक्स्ट म्हटलं. याच्यामध्ये प्रश्न आहे पहिला, चेकलिस्टच्या डाव्या बाजूवर दिलेला शेप निवडा. इन्सर्ट टॅब हायपरलिंक प्लेस इन दिस डॉक्युमेंट मूव्हिंग डे चा वापर करून मूव्हिंग डे हायपरलिंक जोड. इथे एक हायपरलिंक सेट करायची आपल्याला. मूव्हिंग डे एक शीट आहे, ते शीटला हायपरलिंक आपल्याला द्यायची. बघा सिलेक्ट करतोय. सिलेक्ट केलं मूव्हिंग चेक. इन्सर्ट मध्ये गेलो. इन्सर्ट मध्ये लिंक आहे. लिंक मध्ये हायपर लिंक ऑप्शन आहे. हायपर लिंक वर गेल्यानंतर प्लेस इन दिस डॉक्युमेंट हा ऑप्शन आहे, त्याच्यावर मी क्लिक केलं आणि त्याच्यामध्ये बघा मूव्हिंग डेज म्हणून शेवटी पर्याय आहे. शीट एक आपलं मूव्हिंग डेज, ओके म्हटलं. म्हणजे आता या टॉपिक वर जर तुम्ही क्लिक केलं तर तो डायरेक्ट मूव्हिंग डेज वर काय होईल शिफ्ट होईल. चाल सबमिट केला मी. पुढचा प्रश्न आहे, ओपन 2 मंथ बिफोर शीट उघडायचे. होम टॅब सेल ग्रुप फॉर्मॅट मध्ये मूव किंवा कॉपी शीट वापरून त्याची एक कॉपी क्रिएट करायची आणि त्याला एंडला काय करायचं शिफ्ट करायचं. त्याच्या स्टेप्स पण तुम्हाला इथं खाली दिलेल्या आहे. स्टार्ट करतो मी. कॉपी करायचं शीट आपल्याला मूव्हिंग 2 मंथ बिफोर हे शीट मला कॉपी करायचंय. मग त्याला मी क्लिक केलं. क्लिक केल्यानंतर आपल्याला जायचं होम टॅब मध्ये. होम टॅब मध्ये सेल ग्रुप, त्याच्यामध्ये फॉर्मॅट मेनू, फॉर्मॅट कमांड आहे आपली, त्याच्यावर गेलो. त्याच्यामध्ये बघा ऑप्शन आहे मूव ऑर कॉपी शीट, त्याला क्लिक केलं. क्लिक केल्यानंतर मूव टू एंड म्हणून ऑप्शन आहे, त्याला निवडलं आणि खाली एक क्रिएट अ कॉपी ऑप्शन आहे, त्याला मी निवडतोय आणि ओके म्हणतो. क्रिएट अ कॉपी आणि ओके. बघा शेवटी 2 मंथ बिफोर 2 असं एक शीट आलं सबमिट. जाऊ पुढच्या प्रश्नाकडे. पुढच्या प्रश्नामध्ये फॉर्मॅट टॅब पिक्चर स्टाईल्स पिक्चर इफेक्टचा उपयोग करून ग्लो इफेक्ट आपल्याला द्यायचा त्या पिक्चरला. सायकल चालवणाऱ्या व्यक्तीची इमेज आपल्याला निवडायची आणि त्याला ग्लो इफेक्ट द्यायचा आहे आणि कोणता ऑरेंज 0.5 ग्लो कलर असेंट कलर 2 हा इफेक्ट आपल्याला द्यायचा. बघा सायकल चालवणारा जी इमेज आहे ती मी निवडली. निवडल्यानंतर मला गेलो फॉर्मॅट टॅबवर. फॉर्मॅट टॅब मध्ये पिक्चर इफेक्ट ऑप्शन वर मला जावं लागेल. पिक्चर इफेक्ट त्याच्यामध्ये ग्लो इफेक्ट आहे बघा ग्लो. आणि त्या ग्लो मध्ये बघा पहिलाच पर्याय याच्या पहिल्या रो मध्ये ऑरेंज तो निवडला मी. आला बघा त्याला वेगळा कलर आला. सबमिट म्हणतो. झाला सर. पुढचा प्रश्न आहे तुमच्या समोर, डे वन शीट तुम्हाला निवडायचंय आणि त्या डे वन शीट मध्ये 17 जुलै ही जी तारीख आहे ती निवडून त्या 17 जुलैचा फॉर्मॅट नंबर फॉर्मॅट आपल्याला बदलून डेट कॅटेगरी निवडायची तुम्हाला. आणि कोणता एक फॉर्मॅट त्याच्यामधून तुम्हाला म्हणजे डेटचा फॉर्मॅट यातून सेट करायचा. सुरू करतोय मी. स्टार्ट एक्झाम वर क्लिक केलं.
बघा याच्यामध्ये डेट कुठे आहे, डे वन शीटला मला जावं लागेल त्याच्यासाठी, पहिले डे वन शीटला गेलो, डे वन शीटला वरती आलो, बघा वरती येतोय त्याच्यामध्ये, वरती बघा इथं 17 जुलै 15 ही एक तारीख आहे ती मी निवडली, निवडून होम टॅब वर गेलो, होम टॅब वर नंबर ग्रुप आहे त्याला, त्याच्या आरोला क्लिक केलं, आरोला क्लिक केल्यानंतर त्याच्यामध्ये डेट हा पर्याय कॅटेगरीमध्ये डेट निवडलं, आणि डेट निवडल्यानंतर आपल्याला कोणती एक डेटचा प्रकार तुम्हाला निवडायचा आहे, काय डेटचा फॉर्मॅट निवडायचा आहे, बघा इथे डेट निवडलं, साईडला टाईप आहे त्याचे, त्या टाईप मधून कोणता एक फॉर्मॅट तुम्ही निवडा मला आवडेल तो, सध्या 14 मार्च 22 आहे, मला ह्या पद्धतीचा पहिले वर्ष घ्यायचंय, ओके म्हटलं, बघा उलट आलं, बघा 2015 07 17 आणि सबमिट करतो, फॉर्मॅट चेंज झाला, ओके झाला, हा प्रश्न झाला, याच्यात 4च प्रश्न होते, एंड करतो मी, एंड एक्झाम, एंड एक्झाम, येस म्हटलं, एंड एक्झाम करू आपण, पूर्ण झाला माझा हा सेशन, जाऊ आपण याच्या समरी कडे, छोटक्यात समरी, 4च प्रश्न असल्यामुळे 4 प्रश्नांची समरी तुम्हाला इथं दिलेली आहे, ज्याला शक्य आहे त्यांनी लिहून घ्या, झालं असेल लिहून तर आपण जाऊ पुढच्या टॉपिक कडे, पुढचं टॉपिक आहे आपल्याकडे नॉलेज चेक आणि सेशन कम्प्लिशन टेस्ट, नॉलेज चेक आणि सेशन कम्प्लिशन टेस्ट, बघा आपलं ठरलेलं आहे नॉलेज चेक मध्ये 10 प्रश्न, सेशन कम्प्लिशन टेस्ट मध्ये 4 प्रश्न हे स्टँडर्ड असतात, मल्टिपल चॉईस मध्ये येतात, आणि त्याचे 4 पर्याय तुम्हाला दिलेले असतात, त्या 4 पैकी कोणता बरोबर आहे ते प्रश्नांच्या समोर मी तुम्हाला दिलेलं, आणि त्यानुसार तुम्हाला ते उत्तर निवडायचे, परंतु ते उत्तर तुम्ही गरज असेल तरच बघा, ठीक आहे, झाला असेल लिहून तर आपण इथं थांबतोय, थोडा दोन का